भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुए ने आज विविध मुद्दों पर पत्रकारों से संवाद साधा। इस समय पत्रकारों द्वारा किए गए सवाल पर बोलते हुए बावनकुए बोले कि लोकसभा चुनाव संपन्न हुए हैं। इस चुनाव को बीजेपी को कुछ जगहों पर हार का सामना करना पड़ा है। ऐसे में जो प्रत्याशी चुनाव में हारी है उनका बूथ स्तरीय विश्लेषण किया गया है। ये विश्लेषण केंद्रीय पार्टी को सौंपा गया है, जिस कारण दिल्ली में देवेंद्र फडणवीस के साथ मुलाकात हुई है। ज्या लोकसभा निवडणुका झाल्या त्या लोकसभा निवडणुकीमध्ये जे काही आता आमचा पराभव झाला, काही ठिकाणी आम्ही हारलो आहे, त्यामध्ये आम्ही बूथवाईज विश्लेषण केलं आहे। जे आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सीट हरल्या त्या ठिकाणी जे आमचे उमेदवार हरले आहेत त्यांचं बूथवाईज विश्लेषण आम्ही केलं आणि ते बूथवाईज विश्लेषण आम्ही आपल्या केंद्रीय पक्षाकडे सादर केलं आहे। काही उमेदवाराचे नावं आमच्याकडे आले पार्लमेंटरी राज्य पार्लमेंटरी बोर्डात, ते आम्ही केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाला दिले। मंत्रिमंडळ विस्तारासंबंधी कोणतीही चर्चा झाली नाही, केवळ विधान परिषदेचे जे पार्लमेंटरी बोर्डाकडे नावं आले होते त्यांची चर्चा झाली। आणि आम्ही जिथे पराभव झालो आहे, ज्या ठिकाणी आमचा पराभव झाला, कुठल्या कुठल्या बूथवर आम्हाला कमी मतं मिळाले, त्या बूथचं आम्ही ॲनालिसिस केलं आहे।